कुछ भी हुआ तो अनिल देशमुख फिलहाल देवेंद्र फडणवीस पर आरोप लगा रहे हैं। ऐसा इसलिए है क्योंकि वे देवेंद्र फडणवीस के खिलाफ खड़ा होना चाहते हैं, इसलिए यह गलत खबर देकर विपक्ष को परेशान करने का उनका प्रयास है। अनिल देशमुख को मेरी चुनौती है कि वह अपने काटोल निर्वाचन क्षेत्र में निर्वाचित होकर दिखाए, ऐसा भी इस समय आशीष देशमुख द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए कहा गया। मागील 3 महिन्यांमध्ये सातत्याने अनिल देशमुखांनी केलेलं या राज्याने पाहिलं, याचं कारण काय आहे? कारण हेच आहे का त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उभं राहायचं आहे, म्हणून विरोधकाला काहीतरी चुकीच्या खोट्या नाट्या बातम्याच्या माध्यमातून त्रास देण्याचे त्यांचे हे प्रयत्न आहेत। आज मी अनिल देशमुखांना आवाहन करतो की आपण काटोल सोडून इतरत्र सगळीकडे दुसरे मतदारसंघ शोधत फिरत आहात, माझं त्यांना आव्हान आहे, चॅलेंज आहे का त्यांनी स्वतःच्या काटोल मतदारसंघामध्ये उभे राहून निवडून येऊन दाखवावं। भारतीय जनता पार्टीचं संघटन हे 2014 पासून तिथे अतिशय बलशाली झालंय आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज अनिल देशमुखांबद्दल असलेली काटोल विधानसभेतली नाराजी नक्कीच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनिल देशमुख हे जर त्यांच्या काटोल विधानसभेतून लढले तर पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही आहेत, आणि म्हणून ते इतरत्र दुसरे कुठेही मतदार संघ शोधण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यासाठी ते खोटे नाटे आरोप फडणवीसांवर करतात। हे बघा, आता तुम्ही सांगा सीबीआयचं आणि फडणवीसांचं काय देणं, आणि स्वतः काही केलं असेल त्यासाठी सीबीआयने तुमच्यावर गुन्हा जर दाखल केला असेल, सीबीआयचं आणि फडणवीसांचं जेव्हा कुठं काही देणं घेणंच नाही तेव्हा फडणवीसांवर आरोप करण्याचं अनिल देशमुखांचं कारण काय, आज मला त्यानिमित्ताने त्यांच्या समोर प्रश्न आहे। ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर, जो नागपूर का पहला और एकमात्र NABH द्वारा मान्यता प्राप्त अस्पताल है। देश के पहले 50 अस्पतालों में से NABH द्वारा पुनः प्रमाणित ऑरेंज सिटी हॉस्पिटल है। गत 25 से अधिक सालों से मध्य भारत का मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के रूप में यह अस्पताल प्रसिद्ध है। सभी कैशलेस इंश्योरेंस सेवाएं साथ ही सभी प्रकार की कॉर्पोरेट सेवाएं भी उपलब्ध है। इस अस्पताल में महाराष्ट्र शासन की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के तहत क्रिटिकल सर्जरी का मुफ्त इलाज भी किया जाता है। इसी प्रकार से हॉस्पिटल में ऑर्थोपेडिक, ट्रॉमा, बर्न केसेस, कार्डियोलॉजी, लेप्रोस्कोपिक सर्जरीज, न्यूरो सर्जरीज, पेडियाट्रिक सर्जरीज, यूरोलॉजी जैसे और भी क्रिटिकल केयर यूनिट है। इसके अलावा यह अस्पताल रेडियोलॉजी, एम्बुलेंस, फार्मेसी, आपातकालीन सेवाएं भी 24/7 प्रदान करता है।